आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रावसाहेब बलवाणी यांच्याकडून 25,000 देणगी, सरकारी प्राथमिक मराठी शाळेस अर्थसहाय्य. कारतगा येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेसाठी रावसाहेब बलवाणी यांच्याकडून 25,000 देणगी सुपूर्द करण्यात आली. निपाणी तालुक्यातील कारतगा येथील रावसाहेब लक्ष्मण बलवान यांनी सरकारी प्राथमिक मराठी मुलामुलींच्या शाळेच्या कॉम्प्युटर रूमसाठी 25,000 देणगी शाळेचे मुख्याध्यापक संजय खामकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी SDMC उपाध्यक्षा अश्विनी खोत, सदस्य नंदकुमार पगडे, निसार पटेल, पिंटू खोत, समस्त SDMC कमिटी सदस्य, शिक्षक CV खामकर, श्री रत्नाकर सर, संजय बुडके, सदलगे सर, भागाजी मॅडम, शिंगाडे मॅडम, निर्मला बलवान, आचार्य मॅडम, हेगडे मॅडम, किंडवले मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी कारतगाहून तानाजी बिरनाळे. आमची शाळा कॅल्क स्कूल असल्यामुळं कॅल्क रूम नव्हते आमच्याकडे. त्यासाठी आम्ही अप्पासाहेब बलवाण यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आमच्या शाळेला 25,000 देणगी देण्याचं जाहीर केलं होतं आणि त्याचीच आज त्यांच्या वडिलांच्या मार्फत त्याची देणगी कोणत्या आज इथं करतात.